या आंटी? अदिती, निखिलच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. व्हाट? कधी? आई मीन कुठे झालंय सगळं? अस्मिला सोडायला जाताना सगळ्या डिटेल्स मला अजून कळल्या नाहीत, पण अस्मिला खूप लागलंय. माय गॉड, कुठल्या हॉस्पिटल आहे ती? आरोग्य निधी हॉस्पिटल. ओके आंटी, मी लगेच येते. हा, जस्ट डोंट वरी, मी आले. अदिती, अगं काय ग, कुणाचा फोन होता? कुणाचा ऍक्सिडेंट झालाय? अनुराधा आंटींचा. अस्मिला हॉस्टेलला नेताना निखिलच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला. काय? बघ ना, सगळं काही माझ्या मनासारखं चाललं होतं. आत्ताच हा ऍक्सिडेंट व्हायचा होता. आता अस्मिचं हॉस्टेलला जाणं पोस्टपोन होणार हेच कळत नाहीये. एनिवेज, आता मला हॉस्पिटलला जावं लागेल. तिकडे गेल्यावर नाटक करावं लागेल की मी इकडे थांबते, अस्मिची काळजी घेते. खरं सांगू, हे सगळं नाटक करणं त्यांना खूप त्रासदायक होत चाललंय. पण चॉईस कुठे, करावंच लागेल. चल, मी पटकन निघते. ओके, गौरी. राज, अस्मी शुद्धीवर आली. कशी ती आता? शी इज ओके, पण फ्रॅक्चर झाल्यामुळे महिनाभर तरी तिला बेडवर पडून राहावं लागेल. महिनाभर? हो, डोंट वरी, शील बी ओके. परवाच तिचं ऑपरेशन करायचं ठरतंय. हॉस्पिटलच्या पॅनलवरच्या सगळ्यात बेस्ट ऑर्थोपॅटिक तिला स्वतः ट्रीट करणार आहे, स्वतः ऑपरेट करणार आहे. डोंट वरी, शील बी ओके. गौरी, तू घरी जायला हवास आता. फक्त आजचा आणि उद्याचाच दिवस आहे तयारीसाठी. हो, मी अस्मिचा डाएट चार्ट बनवते आणि जाते घरी. रडू नकोस, तुला थोड्या वेळाने बरं वाटेल. मी आहे ना तुझ्यासोबत. हा, रडू नकोस. हा, पण दादा मला खूप दुखते. हे बघ बाळा, थोडस दुखे. तू तू ब्रेव गर्ल आहेस ना? हो की नाही? मग तुला थोडं सगळी माझी चूक आहे बाळा. माझ्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झालं. नाही दादा, शिक्षा भोगावी लागते. म्हणजे सगळं दुखणं मलाच व्हायला पाहिजे, तुला नाही? नाही दादा, असं नको बोलूस. तू आणि आजी नेहमी म्हणतात ना की जे काही होतं ते आपल्या चांगल्यासाठी होतं. कदाचित बाप्पाच्या मनातही असं असेल. मी हॉस्टेलला जाऊ नये, तुला नाही का असं वाटत? राज, ये प्लीज सिट डाउन. राज, काय झालंय? डॅड फीलिंग इनसिक्युअर. हे लग्न खरंच होईल? अरे मॅडम, व्हॉट? अरे 2 दिवसावरती तुझं लग्न आलंय. तुझ्यासारख्या मुलांनी कसं दिसायला हवं? हा. अरे राज, कम ऑन कम ऑन, डोंट वरी, हे लग्न होणार, अगदी उत्तमरित्या पार पडेल. नाही डॅड,
पण तो निखिल मोहिते तो पुन्हा पुन्हा आपल्या हॉस्पिटलमध्ये येत राहणार आणि गौरीला भेटत राहणार. निखिल, यू मीन टू से गौरी इज एक्स हस्बंड? तो इथे काय करतोय? आपल्या हॉस्पिटलच्या जवळपासच त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. त्याची मुलगी म्हणजे अस्मी, तिला खूप लागले आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. आलं लक्षात. पण राज, मला तरी वाटतंय की तू इन्सिक्युअर फील करायची काही गरज नाही. म्हणजे? अरे, 2 दिवसावरती तुमचं लग्न आलंय, म्हणजे उद्यापासून गौरी हॉस्पिटलला येणार नाही. डॅड, सगळं माहीत असूनही मी गौरीला तिच्या भूतकाळासकट ऍक्सेप्ट केलंय. लग्नाची तारीख जवळ आली. डॅड, मी त्या दोघांना एकमेकांपासून तोडण्याची चूक तर नाही करत आहे ना, कारण नियती पुन्हा पुन्हा त्यांना एकमेकांसमोर घेऊन येते. हे बघ राज, सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार कर. अविचाराने आणि घाईघाईने कुठलाही निर्णय घेऊ नकोस किंवा कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नकोस. डोंट वरी, आय एम देअर विथ यू ऑलवेज. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.